एकाच मिशन जुड़ी मिशन। सर्वांना नमस्कार। नमस्कार। सांगितल्याप्रमाणे जो आपला संप चालू आहे या संपाला प्राथमिक शिक्षक संघाने सक्रिय पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आपल्या सोबतचे सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी पेन्शन धारकासहित आपल्या सोबत आहात आणि जोपर्यंत हा संप चालेल यापुढे तोपर्यंत ते आपल्या सोबतच असतील। सकाळी जे काही सुकाणे समितीचे उपाध्यक्ष येऊन गेले त्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। हा संप जसजसा वाढत जाईल संप जसजसे त्याचे धार संपाची वाढत जाईल तसतसे आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दडपशाही किंवा जे काही शासकीय नियमानुसार जे नियम आहेत त्याच्यानुसार कार्यवाही किंवा काय असेल ते होत राहणार पण त्याला कोणी घाबरण्याचं कारण नाही। संघटना आपल्या पाठीशी उभी असणारच। संघटनेतर्फे आम्ही जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला आपण साथ देऊन या ठिकाणी सर्व जी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये 10 ते 2 या वेळेमध्ये आपण सर्वांनी सर्व शाळा बंद आहेत जवळजवळ सर्वच बंद आहेत आणि सर्वजण या ठिकाणी आहेत 10 ते 2 या वेळेत जोपर्यंत हा संप चालू असेल तोपर्यंत या ठिकाणीच आपण रोज यायचं आहे असं मी सर्वांना आवाहन करेन आणि हा जो संप जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या संपाला आपण सक्रिय पाठिंबा द्यायचा आहे। आपल्यासोबत जे काही राजपत्रित अधिकारी आहेत ते सुद्धा आपल्यासोबतच आहेत। 28 तारखेनंतर बीडीओ साहेब सकाळीच बीडीओ साहेबांनी आपल्या शीतगुज केला आपण ऐकलात की 28 तारखेपर्यंत जर चालला तर 28 तारखेला बीडीओ साहेबांना सुद्धा आपल्यासोबत आणून बसू आपण आणि ते स्वतः येतील म्हणून आपणच आहोत। आपल्यासोबत जे इतर विभाग आहेत त्या सर्व विभागातल्या संघटना त्या सर्व विभागातले कर्मचारी आपल्यासोबत आहेत आणि ह्या जवळजवळ आपण जुन्या पेन्शनच्या जवळ आलेलो आहोत आणि ती घेतल्याशिवाय आपण राहायचं नाही आहे। त्याच्यासाठी ह्या संपावर जोपर्यंत हा संप मिटत नाही तोपर्यंत आपण रोज 10 ते 2 या वेळेत इथे येऊन सर्व कर्मचाऱ्यांना सर्व पेन्शनधारक आणि जे जुन्या पेन्शनवाले आहेत त्या सर्वांनी सुद्धा सक्रिय पाठिंबा दर्शवायचा आहे। एकच मिशन जुने पेन्शन। एकच मिशन जुने पेन्शन। धन्यवाद। धन्यवाद सर।